सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी मागे भत्ता वाढी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी। सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राकडून मिळू शकते दिवाळीचं मोठं गिफ्ट, अत्यंत महत्त्वाची ही बातमी। चला सविस्तर बातमी जाणून घेऊयात। बघा मित्रांनो, आज होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय होऊ शकतो। केंद्र सरकार मागे भत्त्यात वाढ करून सरकारी कर्मचाऱ्यांना दसरा आणि दिवाळीपूर्वी मोठं गिफ्ट देऊ शकते। नवरात्री सणापूर्वीची मंत्रिमंडळ बैठक आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। या बैठकीत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्याचं आश्वासन सरकारनं दिलंय। मंत्रिमंडळाच्या या बैठकीत मागे भत्त्यात वाढ करण्यास मान्यता मिळण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक जुलै महिन्यापासून मागे भत्ता वाढीची वाट बघत आहेत। 1 जुलैपासून लागू होणारा मागे भत्ता केंद्र सरकार 42% वरून 45% पर्यंत वाढू शकते। डीए वाढीनंतर ऑक्टोबरच्या पगारात जुलै ते सप्टेंबर या कालावधीतील महागाई भत्ता आणि थकबाकी सुद्धा समाविष्ट करणे अपेक्षित आहे। 15 ऑक्टोबरपासून नवरात्र सुरू होणार आहे तर 24 ऑक्टोबरला दसरा आहे। यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे। केंद्राच्या या डीए वाढीमुळे 47 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे।